आलेलो आहे, तर मी यासाठी आलतो की मला टेन्शन फार यायचं. ॲकॅडमिक्समध्ये मी 12वीनंतरून मागे पडलो होतो, त्यानंतर कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये मी घरी असल्यामुळे 2 वर्ष मी नीट ह्या परीक्षेच्या अटेम्प्टमध्ये मला 2 वर्ष अपयश आले. अपयश आल्यानंतरून एकटा एकटा राहायचो, लोकांमध्ये वावरांना फार भीती वाटायची. मी मध्ये क्लाससाठी बाहेर गावी गेलो, घरापासून साधारण 200 ते 250 किलोमीटर लांब. तिथून मी साधारण सारखं पळून यायचो. पळून आल्यानंतरून मी फार रडायचो, टेन्शन फार यायचं, करिअर ओरिएंटेड टेन्शन यायचं. सगळ्यात महत्त्वाचं की कुणाशीच बोलत नव्हतो. ते टेन्शन नाही, अजिबात मिस आपण होत नव्हतं. तर ह्या घरच्यांनी एक निर्णय घेतला की मला डॉक्टरांकडे दाखवायचं. तर साधारण 1-2 वर्ष आम्ही त्यांची ट्रीटमेंट घेतली. त्यानंतरून साधारण सप्टेंबर 2023 मध्ये मी सरांकडे आलो. तर मला ट्रीटमेंट चालू केली सरांनी. पहिल्यांदा थोडंसं दिवस गेले की म्हणजे थोडे दिवस गेले की इफेक्ट जाणवण्यासाठी, पण तसे तसे 1 to 2 months पास झाले. त्यानंतरून आपण ड्रास्टिक चेंज म्हणतो अचानक होतो, तो माझ्यात सेल्फ कॉन्फिडन्समध्ये अचानक झाला. आणि त्यानंतरून मी परत जो ॲकॅडमिक्समध्ये तो खाली गेलतो तोवर आलो, आणि समाजात वावरण्याचा आत्मविश्वास वगैरे चांगला वर आला. आज साधारण मला 9 महिने झाले की मी सरांकडे येत आहे, की मला ट्रीटमेंटमध्ये फार फरक आणि माझा सेल्फ कॉन्फिडन्स पण चांगला वाढला आहे आणि ॲकॅडमिक्स पण चांगला. डॉक्टरांचं काय केलं, डायग्नोसिस काय सांगितलं? माझं सरांनी डायग्नोसिस मॅनिया केलं, त्याने ह्याच्या आधी ओसीडी म्हणून पण चालत. सर 2 मन तयार झालते. समजा एक मन जर चांगला विचार करायचं तर दुसरा वाईट, आपण कसं म्हणतो ऍडवर्स इफेक्ट. तर ते तसे समजा कोरोनामध्ये घरच्यांबरोबर राहायचो ना, तर घरच्यांच्याच विरोधात हटकून घरच्यांच्याच विरोधात विचार जायचे. सर 90 to 95% चांगलं वाटतं मला. सर मी साधारण 15 दिवस झाले बंद केलेले आहेत. हो हो व्यवस्थित, अजिबात नाही, अजिबात. ओके, आता हो, धन्यवाद. थँक्यू सर.